नमस्कार, ट्रेड विथ चार्ज या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज निफ्टी 50 पॉइंट प्लस मध्ये राहिलेला आहे। निफ्टी बँक ने देखील एक चांगला सपोर्ट मार्केटला दिलेला आहे। टॉप गेनर्स मध्ये जी एंटरटेनमेंट, JSW स्टील, ॲक्सिस बँक, म्हणजे हे थोडे हाय वेटेज चे स्टॉक्स नाहीयेत। आज टॉप लूजर्स मध्ये श्री सिमेंट, टायटन, UPL, फार्मा मध्ये देखील थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं, सिप्ला आणि डॉक्टर रेड्डीज। निफ्टीच्या चार्टवर जाऊ। निफ्टीचा हा डेली चार्ट आहे। ह्या डेली चार्टवरती आज देखील एक डोजी टाईपचं कॅन्डल बनलेलं आहे। डोजी टाईपचं कॅन्डल म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला इथे शॅडो बघायला मिळतात, अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो। आता काल जे मार्केटने बिहेव केलं ते पण एक डोजी पॅटर्नमध्ये होतं, म्हणजे आपण ग्रॅव्हस्टोन डोजी टाईप एक म्हणू शकतो। तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये आपण एक्सपेक्ट केलं होतं की अशा प्रकारचा डोजी जर इथे आला तर मार्केटमध्ये अजून अप मुवमेंट एक्सपेक्टेड नाही। पण सकाळी होतं आहे काय की रोज अशा प्रकारचे कॅन्डल फॉर्म्स होत आहेत, म्हणजे काय की डोजी कम्प्लिटली एक दिवस डोजीमध्ये पूर्ण मुवमेंट होते, म्हणजे काय की मार्केट वर देखील जातं, खाली देखील जातं आणि क्लोज व्हायला तिथेच येतं, म्हणजे जिथे ओपनिंग होते तिथे। पण ओपनिंग मात्र वर होते दिवसाची। त्याचं कारण असं आहे की सकाळी ग्लोबल मार्केट देखील पॉझिटिव्ह राहिलेलं असतं। प्रत्येक काही नवीन नवीन प्रत्येक वेगवेगळ्या कंट्रीजमधून न्यूज असतील एशियन मार्केट संदर्भात किंवा काय, त्यामुळे मार्केट थोडं पॉझिटिव्ह राहतं। पण ॲट द एंड ऑफ द डे दिवसभर ओपनिंगच्या जवळपासच क्लोज होते, त्याच्यामुळे डोजी कॅन्डल कंटिन्युअसली फॉर्म होतात। आपण छोट्या कॅन्डल छोट्या टाईमफ्रेममध्ये जरी बघितलं तरी छोट्या टाईमफ्रेममध्ये आपल्याला असं दिसतंय की छोटे छोटे आपण इथे आयलँड बघू शकतो। आयलँड पॅटर्न्स म्हणजे काय की कम्प्लिटली मार्केट एका दिवसाला लागून नसतं, म्हणजे हे जे आहे मार्केट इथून हा एक पार्ट पुन्हा वर एक इथे एक पार्ट, म्हणजे असं फ्लो नाही मार्केट। त्याचं कारण असं आहे की ओपनिंग वर होतं पुन्हा त्या मार्केट त्याच दरम्यान फिरत राहते। तर असा प्रकार मार्केटमध्ये कंटिन्युअसली आपल्याला बघायला मिळतो। तर आत्ता जर आता निफ्टी बँकमध्ये आपण कन्सिडरेशन केलं तर निफ्टी बँकमध्ये जे आपण काल म्हणत होतो की निफ्टी बँकने जर हा रेझिस्टन्स क्रॉस केला म्हणजे 22,050 तर डेफिनेटली निफ्टी बँकला पुढचा रेझिस्टन्स आहे तो 22,200 आसपास आहे। तर तेवढी लेवल पहिल्या 15 मिनिटांमध्येच कॅचअप झाली मार्केटमध्ये, त्याच्यानंतर दिवसभर साईडवेज राहून तिथेच मार्केट जवळपास जिथे क्लोजिंग आहे म्हणजे साधारण 22,250 आसपास बँक निफ्टी क्लोज झाली। तर आता इथे बँक निफ्टीने जो सपोर्ट जो आहे तो बऱ्यापैकी इथे दिलेला आहे। आता पुढे काय, तर बँक निफ्टीमध्ये जर ही लेवल टिकली उद्या, म्हणजे हा जो भाग आहे 22,250 आसपासचा, हा जर टिकला तर पुढची लेवल आहे बँक निफ्टीची 22,380 ते 22,400 या दरम्यान, म्हणजे जवळपास इथून अजूनही आपण 150 ते 170 पॉईंट एक्सपेक्ट करू शकतो निफ्टी बँकमध्ये। आणि तेवढं पॉईंट वर गेलं तेवढी मार्केटला देखील वर जायला हेल्प होऊ शकते। आणि जर इथून खाली आली निफ्टी बँक, साधारण जो आजचा क्लोज आहे त्या क्लोजच्या खाली जर का बँक निफ्टी क्लोज होऊ लागली तर डेफिनेटली बँक निफ्टीची पुढची लेवल आहे ती 22,050 आसपास, म्हणजे जवळपास इथून 200 पॉईंट खाली। आणि तिथून मग आपण थोडी मोठी डाऊन मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो। जर 22,050 खाली जर क्लोज होऊ लागली निफ्टी बँक तर एक मोठी डाऊन इथून मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकतो। निफ्टीच्या छोट्या टाईमफ्रेममध्ये जर आपण गेलो तर छोट्या टाईमफ्रेममध्ये आपल्याला असं दिसतं की आज जे मार्केटमध्ये घडलं दिवसभरामध्ये तर सेम, म्हणजे मार्केटवर ओपनिंग झालंय, दिवसभर पुन्हा साईडवेज मार्केट राहिलेलं आहे। तर इथे जे आपण म्हणालो होतो की मार्केटने जर ही ट्रेंडलाईन ब्रेक केली किंवा मार्केट जर 211,250 खाली क्लोज होऊ लागलं तर एक डाऊन मुवमेंट होऊ शकते, पण सुरुवातीलाच हे पूर्ण वरच्या दिशेलाच क्लोज राहिलेलं आहे मार्केट। त्याच्यामुळे मार्केटमध्ये जी आपण निगेटिव्हिटी म्हणतोय की आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की निगेटिव्हिटी आपण 11,250 खाली क्लोज झाल्यानंतर म्हणालो होतो, पण जर अप मुवमेंट झाली तर 11,380 ही लेवल आपण रेझिस्टन्स लेवल पकडली होती। मार्केटने आज जवळपास हाय बनवला तो 11,374 बनवला। तो कशाकरता घेतला होता, कारण डेली टाईमफ्रेममध्ये जर बघितलं तर डेली टाईमफ्रेममध्ये मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये इथे जी फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ केलेली होती तर फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये ही जी लेवल आहे 78.6% जी लेवल ती 11,377.75 आसपास आहे, म्हणजे मी एका हाय पॉईंटपासून लो पॉईंटमध्ये लो पॉईंटपर्यंत जर फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ केली तर ही लेवल येते, म्हणून हा रेझिस्टन्स इथे पकडलेला होता। तर आता जवळपास तिथपर्यंत मार्केट रिट्रेस झालेला आहे, अगदी म्हणजे हाय पॉईंटपासून लो पॉईंटपर्यंत पकडलं तर रिट्रेसमेंट एवढी झालेली आहे मार्केटमध्ये।
आता ही रिट्रेसमेंट फार मार्केटमध्ये मोठी पकडली जात नाही. मोठी रिट्रेसमेंट जी रिव्हर्सलची असते ती 61% असते. ती तर क्रॉस होऊन मार्केटने आता बरेच दिवस कंप्लीट केलेली आहे. आता जर आता आपण उद्याचं एक्सपेक्टेशन बघितलं निफ्टीच्या चार्टवरून, तर आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की मार्केटने आता आपण ओपनिंग ही अज्युम करतोय, जर ग्लोबल मार्केट डाऊन असेल सकाळी तर डेफिनेटली एक डाऊन मुवमेंट असण्याचे चान्सेस असतात निफ्टीला. जर ग्लोबल मार्केट सकाळी पॉझिटिव्ह राहिलं, आत्ताच आपण न्यूज बघितल्यात वेगवेगळ्या की रशियाने देखील एक वॅक्सिन त्यांनी लॉन्च केलेला आहे, त्याची घोषणा देखील त्यांच्या अध्यक्षांनी केलेली आहे, तर अशा प्रकारे पॉझिटिव्हिटी झाली. युरोपियन मार्केट देखील पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे, तर अशा प्रकारे एक पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये आहे. म्हणजे जर डेली टाईम फ्रेम बघितली तर आपल्याला कंटिन्युअसली अपट्रेंड मिळतो, त्याच्यामुळे जो डाऊनफॉल होतो तो एका मिडियम फेजमध्ये होतो. मार्केट मोठा फॉल घेत नाही, जरी फॉल झाला तरी रिकव्हरी होते, पण हा जो रिकव्हरी आहे तो ओपनिंगमध्येच दिसतो आपल्याला. म्हणजे मार्केट ओपनवर होतं आणि दिवसभर त्याच भागामध्ये राहते. पण जर आपण एक्सपेक्ट केलं की मार्केट साधारण ह्याच दरम्यान ओपन झालं, म्हणजे ह्या रेंजमध्ये जर आउट ऑफ द रेंज झालं, म्हणजे ही रेंज म्हणजे कुठली, जर 11,370 ते 11,300 ह्या रेंजमध्ये मार्केट ओपन झालं, तर आपण हीच लेवल रेझिस्टन्सशी पकडू शकतो. म्हणजे काय की मार्केट 11,350 दरम्यान ओपन झालं तर पुन्हा रेझिस्टन्स याच लेवल जाऊ शकतो, म्हणजे 11,380 आसपास रेझिस्टन्स येऊ शकतो. पण त्याच्यानंतर जर मार्केट पॉझिटिव्ह राहिलं, म्हणजे 11,380 वरती एखादी कॅन्डल बनली बुलिश कॅन्डल, तर आपण डेफिनेटली पुढची लेवल 11,430 एक्सपेक्ट करू शकतो, किंवा ही जी आपण ट्रेंडलाईन आहे छोट्या टाईम फ्रेममध्ये ती ट्रेंडलाईनपर्यंत आपण रेझिस्टन्स पकडू शकतो. म्हणजे डेफिनेटली जर हाफ इथे बुलिश राहिला तर डेफिनेटली मार्केट 11,430 येऊ शकतं. आणि ती जर लेवल टिकली मार्केटमध्ये 11,430 ही लेवल जर का मार्केट टिकली आणि जर 11,440 क्रॉस करू लागलं मार्केट, तर डेफिनेटली उद्याच असं सांगू शकता येत नाही, पण मार्केटमध्ये पुढची लेवल जी ओपन इंटरेस्टला मोठा आपल्याला रेझिस्टन्स दिसतोय ती आहे 11,500 लेवल. म्हणजे 11,500 ते 11,520 मार्केट येऊ शकतं जर इथे मार्केट क्लोज होऊ लागलं. आता ही थोडी मी पोझिशनल व्ह्यू सांगितला 11,520 उद्यापर्यंतची लेवल, ह्याच्याकरता आपण 11,430 एवढीच पकडतो, आणि जर तो क्रॉस केला तर पुढची लेवल असेल 11,520. हे झालं वरच्या साईडचं. जर डाऊन मुवमेंट कुठल्या साधारण ह्या दरम्याने, म्हणजे जर ह्या ट्रेंडलाईनच्या खाली, म्हणजे आत्ता जो प्रिव्हियस क्लोज आहे त्या प्रिव्हियस क्लोजच्या खाली जर का मार्केट क्लोज होऊ लागलं किंवा ह्या ट्रेंडलाईनच्या खाली क्लोज होऊ लागलं, तरी पण आपण असं म्हणू शकत नाही की लगेच डाऊनफॉल येईल, कारण आजचा लो आहे तो जवळपास 11,300 आहे. तो देखील ओपन इंटरेस्टमध्ये मोठा सपोर्ट लेवल दिसतोय, म्हणजे ओपन इंटरेस्ट म्हणजे ऑप्शन चेनमध्ये. त्याच्यामुळे 11,300 खाली जोपर्यंत मार्केट उद्या जर का क्लोज झालं नाही, तर आपण म्हणू शकत नाही की ते डाऊन मुवमेंट आहे. जर 11,300 खाली क्लोज झाली निफ्टी, तर डेफिनेटली पुढची लेवल 11,240 ते 11,250 येऊ शकते. म्हणजे साधारण एक 50-60 मुवमेंट येऊ शकते जर इथे एखादी 15 कॅन्डलमध्ये क्लोज मिळाली तर आपण उद्याच्या मार्केट करता दोन्ही दिशा बघितलेल्या आहेत. वरची लेवल एक एक्सपेक्ट करतोय 11,430 ते 11,440, आणि डाऊन मुवमेंट जे आहे जर क्लोज झालं 11,300 खाली तर पुढची लेवल आहे 11,240 ते 11,250. आमच्या ट्रेड विथ जॅझ या टेलिग्राम चॅनलला तुम्ही देखील जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची आम्ही लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. ट्रेड विथ जॅझ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.